श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे जीवनदर्शन संकलन गो सी गोखले वयानुसार 37वे वर्ष। ज्या ज्या माणसांचा श्रींशी संबंध आला त्या प्रत्येकाला त्यांनी रामनामाचा छंद लावला। इंदूरला श्रींचे बरेच दिवस वास्तव्य झाल्यामुळे श्रींचे नाव जिकडे तिकडे पसरले। ते जिथे जिथे राहा तिथे तिथे भजन नामस्मरण अन्नदान सतत चालू असे। अनेक प्रांतीचे लोक त्यांच्याजवळ समाधान पावत व परत जाताना नाम घेऊन जात। या सुमारास गोविंद अनंत कुलकर्णी म्हणजेच आनंद सागर यांचे कुटुंब इंदूरला राहण्यास आले। 10व्या वर्षी गोविंदाचे वडील वारले। थोडीफार दिखाई करून आपले व आईचे पोट भरण्याची पाळी गोविंदावर आली। वडील वाचत असत तो दासबोध गोविंदा वाचून त्याचे मनन करत असे। 15व्या वर्षी दासबोधातील सुचिष्मंताच्या समासाचे वाचन करत असताना गोविंदाच्या वृत्ती तल्लीन झाल्या। असा कोणी सिद्धपुरुष मला भेटेल का असा विचार मनात आला आणि लगेच खडावांचा आवाज आला। समोर श्री महाराज उभे असलेले त्याने पाहिले। कपाळी केशरी गंध, गळ्यात तुळशीची माळ, अंगात कफनी आणि हातात कुबडी असे श्रींचे रूप पाहून गोविंदा थक्कच झाला। मला येऊन भेट असे बोलून श्री पाहता पाहता नाहीसे झाले। योगायोगाने श्रींची भेट झाली। श्रींना पाहताच गोविंदाचे मन शांत झाले। दुसऱ्या दिवशी गोविंदाने आईलाही श्रींच्या दर्शनाला नेले। दोघांनाही अनुग्रह देऊन रामसेवा करण्यास सांगितले। पुढे इंदूर सोडताना श्रींनी दोघांनाही बडवई येथे जाण्यास सांगून 3.5 कोटी जप करण्याची आज्ञा केली। बडवईला गोविंदा 4-4.5 वर्ष राहिल्या। तेथे श्रींचे पत्र गोविंदाला आले। त्यात आनंद सागर असा उल्लेख करण्यात आला होता। जप पुरा झाल्यावर श्रींनी त्यांना अंबडला पाठवले। पुढे श्रींच्या आज्ञेवरून आनंद सागरांनी जालना येथे श्री राम मंदिर स्थापन केले व केवळ भिक्षेवर चालवले। आनंद सागर हे श्रींचे पहिले पट्ट शिष्य। श्री इंदूरला असतानाच भैयासाहेब मोडकांकडे अनंतशास्त्री म्हणजेच ब्रह्मानंद यांची गाठ पडली। परंतु पहिल्या भेटीत त्यांनी सद्गुरूंची ओळख पटली नाही। त्यांना ते पुन्हा नरसोबाच्या वाडीला आले। तेथे श्री दत्तांचा त्यांना पुन्हा दृष्टांत झाला। ते पुन्हा इंदूरला गेले। तेथे श्री भेटल्यावर कोणताही विकल्प मनात न आणता श्रींच्या पायावर डोके ठेवले व आपली विद्या घेतली। असे श्रींनी म्हटल्यावरच आपण पायावरून डोके उचलू अशी श्रींना विनंती केली। श्रींनी घेतली असे म्हटल्याबरोबर अनंतशास्त्र्यांनी डोके उचलले। श्रींनी त्यांना उचलून पोटाशी धरले। त्यांना अनुग्रह देऊन त्यांचे नाव ब्रह्मानंद ठेवले। कर्नाटकात जाऊन रामनामाचा प्रसार कर म्हणून सांगितले व राम मंदिर बांधण्याचे सुचवले। त्याआधी नर्मदाकाठी सर्पेश्वरीस जाऊन राहण्याची आज्ञा केली। तेथे 2.5 वर्ष राहून तप केल्यावर त्यांचा ग्रंथीभेद झाला आणि अष्टसात्विक भाव प्राप्त झाले। ते लगेच गोंदवल्यात जाऊन श्रींना भेटले। श्रींनी त्यांना 1 रुपया लक्ष्मीचा प्रसाद म्हणून दिला आणि झाडाखाली झाड वाढत नाही असे सांगून कर्नाटकात धाडले। अशा रीतीने आनंद सागर व ब्रह्मानंद यांची भेट प्रथम इंदूरला श्री असताना झाली। ज्या ज्या माणसांचा श्रींशी सहवास झाला त्या प्रत्येकाला त्यांनी रामनामाचा छंद लावला। सिद्धीसाठी सहवास करणाऱ्या योग्यांना त्यांनी नामाचे महत्त्व पटवून देऊन भक्तीच्या मार्गास लावले। श्रीमंत अधिकारी व विद्वान अशा अनेक लोकांना त्यांनी नामाला लावले। श्रीराम जय राम जय जय राम। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबही जरूर करा।